बरोबर तर मी माझे मी काम तो का म्हणतेस तुला काय सांगू रे काय झाला माझ्या घरामध्ये अंधार पडलाय अबे अंधार पडला तर शिव नीला अरे तो इलेक्ट्रिकचा अंधार नाही आमच्या पती आणि पत्नीच्या आचार विचारामध्ये अंधार पडलेला आहे हा मग तर एक काम कर कोणता काम करू तू घराकडे जा शाबाश आपल्या पत्नीला घेऊन माझ्या घरापर्यंत ये आणि तुम्ही जसे जसे कराल तसे तसे आम्ही करू पहिल्या बाबाजी आपल्या घराकडे जा म्हणते आपली बायको घेऊन माझ्या घराकडे या म्हणते तुम्ही जसे जसे कराल तसे तसे आम्ही करू म्हणते बिलकुल होगा शैन्या हा तू लोकांच्या बोबो कबरी करशील काय आपल्या मताने कर ना मी काय म्हणतो माझ्या काय म्हणते साधा तेच सुसण्याचे आहे रे हो बरोबर आहे स्वतःच्या दृष्टीने स्वतःच्या नजरेने जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत स्वतः करण्याचाही प्रयत्न करत नाही आम्ही जरी वांगे खाल्ला तुम्ही वांगे खाजा ते बरोबर खाणार मी नाही सर ही गोष्ट बरोबर आहे आम्ही जर टमाटर खाल्ला तुम्ही टमाटर खाईन तर मी टमाटर खाईन आणि आम्ही जर मोसंब्या खाल्ला तर पिका खाऊ खाणं केर घराकडे जा आपल्या पत्नीला घेऊन माझ्या घरापर्यंत ये ठीक आहे जा लवकर हो पाटील मी घराकडे जातो तवरी पाटलीने आलो नको बनवत आपल्या घरी एका बाजेवर लोकांच्या घरी दोन दोन बाजेवर आणि म्हणते आलू ना पोहा आता काय झाला बनवशील माझ्या नात्रा ये तुले दुधीच्या वडे आणि केळ्याचं कालवण दिली नाही तर मग नावाची पाहिजे होता ना आपणाला कुचकाने पाहिजे होता तोंड माय बायको अशी तर माय बायको तशी काही नसे बाबाजी पुरा रामराम टुमटुम बुटेके बांधले केसावर फुके पुरी छेंडे मुंडी गायब आहे तुमच्याच घरच्या महालक्ष्म्या परवडल्या मा घरची गेचुडी एक वेळा का मांडीले चिपकली तर पुरा रगत पेल्याशिवाय नाही सोडे बाबाजी त्या दिवशी कार्यक्रम होऊन गेलो पुरेचे पुरेच पैसे देऊन गेलो मला माहितच नाही तंबाखूच्या पुडीसाठी गोपे 2 रुपये देव म्हणलो भाऊ कोड्याच बनवत होती का आताच्या बहिण माय इस्त्या ना गरम झाली का कायच्या ना गरम झाली काही माहित नाही भाऊ जो धरलन बेलना आणि जो घुमवलन जो घुमवलन जो घुमवलन आणि जो फेकून मारलन तो जाऊन फसला एक महिना झाला भावाची बेलना दिसून ना राहिला मला माहित आहे कोठे फसलाय तर मी काय भाडीने सांगतो त्या दिसपासून जो भातावर सुद्धा या जो भातावर सुद्धा या नाही म्हणते तरी होच म्हणतो झाला का म्हणते तरी होवायलेच आहे म्हणतो दिवसातून 3 गण खमसवतो बाबाजी म्हणून म्हणते बाबाजी भंडारा जिल्हा भातावर भिल्ला काय हरकत नाही जाऊन पाहतो आयकली तर ठीक नाही त्याच्या बापाचा का लवकर बाबाजी आपली बायको त्याच्या घरी नेल्या पाहिजे म्हणून मस्त 4 बोटे बायको नको मागून देऊ का म्हणलो बायको आहे 3 किलोची मी आहो 1.5 किलोचा बायकोवर प्रेशर पडायला गेला का बायको धावून पडते साला आवाज मारू का नको मारू रे ए गोपी गोपे ए गोपे ए टिचुकलीचे मा
सुद्रीब आमचे मम्मी नाहीयेस का ये नागुरी दीक्षितचे मा जया पादाचे मम्मी ये अभिता कचकनचे मावा नाहीयेस का गोपे पाय गोपे मी माणूस नाही साधा आलो बिलो कोणे ते उभे न पार तो खेदा ते छापतो तर चौका मंदी बोलत की गोपे ना तू रातभर झोपे नाहीयेस का गोपे हे गोपे ये अरचे तू या परशा बोलते हो नाहीयेस का वो कहा गई वो न तू की दाई बढ़िया से गिर गई साला ढोंडे सर बाहर का साला हाथा तो जिदे भोसड़ी जा गोपे
जिलेबीचे घनगडे
तुझी कभी झाली पर एक गोष्ट गोपी पत्रिका माझ्या नावानं आहे तुझ्या नावानं नाही मग नवऱ्याच्या नावानं नाही राहिलं का माझ्या बायकोच्या नावानं राहणार आहे माझ्या नावानं तर तू भुकाने येशील का खावाचा म्हणला गोपे पहिले सामर सामर सरक सांडे खावाचा आहे म्हणलं तर मस्त सामर सामर तयार झालीस आणि आता एका खड्डे पाटलाले तीन झाले आणि तुले एकही होऊन राहिले काय शरम गिरम आहे का तुम्ही जा इकडे मंडळ जा तिकडे हंगामे पाच जा म्हणजे मला पोर होणार आहे नाही मी राहतो घरी तुझ्या देवाकडे जात लागते देव म्हटल्यावर जात लागणार आहे झाले तीन दिले दुधाची गरज काय मी सांगतो का पकडशील पाच किलो ढेप अडीच किलो सरकी दीड किलो कुकूस अर्धा किलो सोयाबीनच्या वड्या दर तुमच्या बहिणी रस्त्या माझी बहीण खातच नाही तुझा लग्न लागली लग्न खावाचा तू झाला आता सोने नाण्याचा काही पकडतेस का सोने नाण्याचा पण पकडते का पकडतेस गोप पकडते आमची पकडते आणि तिच्यासाठी साडी पकडते गोप आमची लहानशा डब्बी मध्ये बंद मी का म्हणतो ते गोप आमची लहानशा डब्बीत बंद राहते अशी वस्तू पकड अशी वस्तू पकड का या चार लोकांना दिसल्या पाहिजे अशी वस्तू पकड आपण कोणती सांगाल तेव्हा पकडेन ना अव सकाळी उठला का परसाकडे जावाचा डबा बघा मी बाय हाजवे बाय आपला जा बा